राज्यामध्ये शाळा सुरू होणार आहेत, मात्र मुंबई महापालिकेनं या सगळ्या पार्श्वभूमीवर अतिशय सावध पवित्रा घेतलाय. शासन आदेशानुसार मुंबईतील शाळा सुरू होऊ शकतील, पण 5 ऑक्टोबर पर्यंतच्या पॉझिटिव्हिटी रेटवर प्रशासनाचं लक्ष असणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढला तर मुंबईत शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार होऊ शकतो असं मनपानं म्हटलंय. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक आणि 18 वर्षांवरच्या विद्यार्थ्यांच्या विशेष वॅक्सिनेशन ड्राईव्ह सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत. मुंबई गणेशोत्सवानंतर आता बाहेरगावहून विशेषतः कोकणातून प्रवास करून येणाऱ्या मुंबईकरांची कोविड तपासणी करण्यावर आता प्रशासनानं लक्ष दिलंय. सध्या पॉझिटिव्हिटी रेट हा 0.06% इतका आहे. 100 पैकी 1 ते 2 जणांचे कोविड रिपोर्ट हे पॉझिटिव्ह येत आहेत. मुंबईमध्ये 15% बेडवरच रुग्ण आहेत, तर 85% बेड हे रिक्त आहेत. पण शाळा सुरू करायला राज्य शासनानं परवानगी दिली असली तरी सुद्धा मुंबई महापालिकेनं मात्र शाळा सुरू करण्याकरता कोविड परिस्थितीवर विशेष लक्ष असल्याचं म्हटलंय. महानगरपालिकेच्या शाळा, पण एवढं मात्र निश्चित आहे, तिकडे खेड्यांमध्ये म्हणजे ग्रामीणमध्ये 5वीपासून आहे, पण मुंबईमध्ये मात्र 8वी ते 10वी आणि 10वीच्या पुढचे असे चालू पण आहे. कारण 10वीचा पुढचं म्हटलं तर कॉलेज येतं, आणि शाळा म्हटलं तर 8वी ते 10वी त्या महानगरपालिकेच्या आणि मुंबईच्या ह्याच्यामध्ये असलेल्या शाळा ह्याच्यामध्ये त्या चालू करणार. लातूर जिल्ह्यातील 7 विद्यार्थ्यांनी UPSC परीक्षेमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये लातूर शहरातील विनायक महामुनी यानं देशामध्ये 95वा रँक मिळवलाय. मुरुड इथल्या कमल किशोर कंडारकरनं देशामध्ये 137वा रँक मिळवलाय. लातूरच्या नितिशा संजय जगताप या अवघ्या 21 वर्षांच्या तरुणीनं पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करत 199वा रँक मिळवलाय. घरची परिस्थिती बेताची असतानाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर बारामतीच्या युवकांना थेट IPS बनण्याचं आई वडिलांचं स्वप्न साकार करून दाखवलंय. बारामती तालुक्यातील काटेवाडी इथल्या अल्ताफ शेखनं UPSC मध्ये हे यश मिळवलंय. बारामती तालुक्यातील पहिला IPS अधिकारी बनण्याचा मान सुद्धा त्यानं मिळवलाय. गेवराईमध्ये पुस्तकं धुळखात पडल्याच्या प्रकरणी आता अखेर प्रशासनाला जाग आली आहे. झी 24 तास ना बातमी दाखवल्यानंतर शिक्षणाधिकारी कार्यालयातील पुस्तकं ही तडकाफडकी हलवण्यात आली. काल दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत टेम्पो भरून पुस्तकं हलवण्यात आली. मात्र ही सगळी पुस्तकं आता तरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार का अशी शंका या निमित्तानं उपस्थित होती. 11वी ऑनलाईन प्रवेशाच्या विशेष फेरीअंतर्गत प्रवेश घेण्याची मुदत आज संपणार आहे. विशेष फेरीतील प्रवेश जाहीर झाल्यानंतरही राखीव प्रवर्गातील 1000 जागा या त्या विद्यार्थ्यांअभावी रिक्त राहणार. त्यामुळे आर्थिक मागास प्रवर्गातील जवळपास 14,000 जास्त जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे